एका जाड्या कार्डशीटचा बाहुला बनवण्याची कृती आपण बघूया. यासाठी तुम्हाला लागेल एक जाडा कार्ड पेपर, झाडूची काडी, गम, दोरा, सुई, स्केचपेन आणि कात्री. सुरुवातीला बाहुल्याच्या धडाचा, दंडांचा, पायांचा आणि हाताचा आकार तुम्ही कार्डशीटवर काढून घ्या. हे लक्षात ठेवा की धडाचे आणि दंडांचे जे भाग आहेत ते दुपदरी कार्डशीटवर काढलेले आहेत आणि पायांचे आणि हाताचे भाग हे सिंगल कार्डशीटवर काढलेले आहेत. आता हे धडाचे भाग तुम्ही कापून घ्या आणि त्याची अशी रचना करा. आता बघा, ह्या कार्डशीटवर काही बिंदू काढलेले आहेत, ते आहेत सांधे. आता एक सुई घेऊन ह्या सगळ्या सांध्यांचे जे बिंदू आहेत त्याच्यावर तुम्ही भोकं पाडून घ्या. नंतर धडाची कार्डशीट उघडा, त्याच्यामध्ये गम लावून घ्या आणि जी तुमच्याकडे झाडूची काडी आहे ती त्याच्यामध्ये तुम्ही सँडविच करून घ्या. आता हात बनवण्यासाठी दंडांचा जो दुपत्री भाग आहे तो उघडा आणि जो एकेरी हाताचा पुढचा भाग आहे तो त्याच्यामध्ये सांधून घ्या. ते करण्यासाठी तुम्ही सुई दोरा ओवा, एका बाजूला गाठ मारा, भोकातनं सुई काढा, दुसऱ्या बाजूला ती बाहेर काढून गाठ मारून अशी कापून घ्या की तुमचा एक हात तयार होईल. असेच दोन हात बनवा आणि आता ते धडांच्या मध्ये आपल्याला बसवायचेत. धडाच्या दोन कार्डशीटमध्ये एक हाताचा भाग असा घाला आणि पूर्वीप्रमाणे जसे आपण गाठ मारून सांधे तयार केले तसे दोन्ही हात धडाला जोडा. असेच पायही जोडून जर तुम्ही घेतलेत तर तुमच्या बाहुल्याचा आकार तयार होईल. आता जर तुम्ही नीट पाहिलं तर जिकडे जिकडे आपण दोऱ्याला गाठी मारल्यात तिकडे अतिशय छान हलणारे सांधे तयार होतील. आता स्केचपेन वापरून तुमचा भावला झोकदार रंगवून घ्या. हा एक राजस्थानी भावला, फेटा घातलेला, मिसरूड असलेला आणि छानपैकी जडावा घातलेला. आता हा पुढणं आणि मागणं भावला रंगवलेला आहे आणि तो खेळण्याला तयार आहे. आता जर काडी तुम्ही हातात धरलीत आणि गोल फिरवलीत तर भावला छान नाच करायला लागेल. ह्याचीच एक जोडीदारसुद्धा तुम्ही बनवू शकता. आपण बनवली आहे एक भरतनाट्यम करणारी नर्तकी. हिचे पण जे सगळे सांधे दोऱ्यांच्या गाठींनी बनवले आहेत ते आहेत हलणारे आणि ही आहे एक लांब वेणी. ही सुद्धा काडी जर धरून तुम्ही गोल फिरवलीत तर भरतनाट्यम ती तुम्हाला लगेच करून दाखवायला लागेल.